नमस्कार, आपण आता मराठी भाषेतून इतिहास शिकायला सुरुवात करणार आहोत. आपल्याला कल्पना आहेच की याच्या आधीसुद्धा ह्याच यूट्यूब वाहिनीवरून मराठी व्याख्यानं आपण प्रसारित केली होती, ज्याच्यामध्ये बराच मोठा भाग आपण पूर्ण केला होता. परंतु काही कारणांनी ती मालिका खंडित झाली होती, तर मी आता ही परत पहिल्यापासून ही मालिका सुरू करत आहे. तर आपण आता सुरुवात करणार आहे ते म्हणजे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला अभ्यास करायचा आहे, पण त्याचबरोबर आपल्याला ज्ञान पण मिळवायचं आहे. असं नाही की फक्त परीक्षार्थी यांच्यासाठीच ही वाहिनी आहे, तर ज्यांना ज्ञान मिळवायचं असेल त्यांच्यासाठी पण ही वाहिनी ही उपयोगी पडणार आहे. मी जशी व्याख्यानाला सुरुवात करताना नेहमी काही गोष्टी सांगतो, त्या गोष्टी आधी सांगतो आणि मग आपण व्याख्यानाला सुरुवात करूया. तर पहिली गोष्ट अशी आहे की जरी मी मराठी माध्यमातून शिकलेलो असलो आणि माझी मातृभाषा मराठी असली, तरी सध्या इंग्रज आणलेल्या जमान्यामध्ये मला पूर्णतः शुद्ध मराठी जास्ती बोलता येणार नाही आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला ज्या व्याख्यानामध्ये या जिथं काही इंग्रजी शब्द माझ्या तोंडून येतील, तर ते खड्यासारखे न मानता, जे बटरस्कॉच आईस्क्रीम असतं त्याच्यात आलेले जसे गोड दाणे असतात तसं मानून घ्यायचं. आणि शक्यतो म्हणजे मनातल्या मनात तुमचा विचार असेल की ह्या इंग्रजी शब्दांसाठी मराठी काय प्रतिशब्द देता येऊ शकतो, तर यासाठी आणखी एक पुस्तकही सांगतो तुम्हाला. म्हणजे हे लोकसंगे ब्रह्मज्ञान असं नाही आहे, पण तरी पण आपण नक्की याचा अभ्यास करावा. ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषाशुद्धी ह्या विषयक बरंच काही लिखाण केलेलं आहे, तर ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. तर हे सावरकरांची भाषाशुद्धी असं नेटला सर्च करा, तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळतील. आपण आता मुख्य व्याख्यानाला सुरुवात करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जेव्हा व्याख्यान घेतो त्यावेळेला आपल्याला एक जगाची ओळख ही असणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने आजचं जे आपलं पहिलं व्याख्यान आहे इतिहासाचं, हे इतिहासाचं न होता जास्ती करून भूगोलाचं आहे असं वाटेल, पण आपल्याला इलाज नाही. कारण आपल्याला ज्या काही ऐतिहासिक संदर्भ, ऐतिहासिक गोष्टी ह्या ज्या मला घ्यायच्या आहेत, तर ह्यासाठी मला भूगोल ही पार्श्वभूमी म्हणून वापरायचीच आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की जेव्हा आपण अभ्यास सुरू करतो त्यावेळेला मानचित्र उर्दूप्रमाणे नकाशा हे आपलं पाठ असलं पाहिजे. म्हणजे काय होतं की समजा हुन नावाचे लोक मंगोलियातून आपल्या भारतावर चालून झाले, तर हे कुठून कुठून येऊ शकतात याचं एक डोळ्यासमोर चित्र हे तुमच्या स्पष्ट आलं पाहिजे. आणि म्हणून आपण आता मानचित्र म्हणजे नकाशा याची सुरुवात करतो. आता आपण जे नकाशे बघणार आहोत, तर त्याच्यामध्ये साधारणतः आपल्याला 3000 वर्षांपूर्वीपासूनचा इतिहास आपल्याला बघायचा आहे. आणि आधुनिक जगाला, म्हणजे विशेषतः युरोपियन जगाला, अमेरिका खंडाची ओळख जी झालेली ती 15व्या शतकात म्हणजे 1492 सालानंतर ही झालेली आहे. तर त्यामुळं आपल्या ज्या मानचित्रामध्ये काही गोष्टी नसतील, जसं अमेरिका खंड नसणार आहे, ऑस्ट्रेलिया हाही नसणार आहे, कारण आत्ताच्या आपल्या इतिहासाशी त्याचा संबंध नाही. जो आपण अकॅडमिक्स या अर्थाने शिकणार आहोत, तर त्याच्यात आत्ता तरी संबंध येणार नाही आहे. ज्यावेळेला संबंध येईल म्हणजे युरोपातलं प्रबोधन, तर त्यावेळेला आपल्याला अमेरिकेला वगैरे सगळं विचारात घ्यावं लागेल. तर आता जे मी मानचित्र काढतोय, ह्या मानचित्रामध्ये प्रामुख्याने युरोप, खरं तर युरेशिया म्हटलं पाहिजे, कारण आशिया आणि युरोप हे दोन खंड वेगवेगळे आहेत असं त्यावेळेच्या लोकांना वाटायचं. त्यामुळं आपण त्यावेळेला युरोप हा वेगळा म्हणतो, आशिया हा वेगळा म्हणतो आणि आफ्रिका, प्रामुख्याने या 3 खंडांचा अतिशय संक्षिप्त असा भाग आपण आता काढणार आहोत. लक्षात ठेवा, हे मानचित्र परफेक्ट या कॅटेगरीत अजिबात नाही. हे फक्त आपल्याला ठोकताळे समजून घेण्यासाठी, अभ्यासासाठी म्हणून मी हे मानचित्र काढत आहे. तर आणि दुसरी गोष्ट नेहमीप्रमाणे सांगतो की ह्याच्यात रंगांचा काहीही संबंध नाही, अमक्या धर्माशी अमक्या रंगाशी वगैरे असं काही संबंध नाही. या फळ्यावरती मी फक्त 3 रंग वापरू शकतो, तो म्हणजे हिरवा, निळा आणि लाल. तर यापैकी 3 रंगांचा वापर करून मी हे काढणार आहे. आपण आता सुरुवात करूया. तर नकाशा काढताना आपली जी सुरुवात होते ही प्रामुख्याने पोर्तुगाल हा जो देश आहे
तिथपासून मला सुरुवात करावी वाटते. पोर्तुगालच्या खालती आता इथं बघा, हे मी टोक काढलेले प्रत्यक्ष नकाशामध्ये असं टोक दिसेलच असं नाही, तर इथे जिब्राल्टर म्हणजे ह्या काही गोष्टी मला ठळक अशा दाखवायच्या म्हणून त्या इथं काढलेल्या आहेत. यानंतर हा इटाली नावाचा देश आहे. यानंतर थोडासा भाग खालती घेत हा ग्रीस नावाचा देश आहे. हा खरं तर खूप बेटा बेटांचा बनलेला आहे, परंतु आत्ता आपण इथं बेट घेतलेली नाहीये. हा काळा समुद्र आहे. हा एशिया मायनर किंवा त्याला अनाटोलिया असं नाव होतं तो प्रदेश आहे. या ठिकाणी इथं जिब्राल्टरची समुद्र धुनी आहे, पण आपण हे सगळा भाग नंतर बघूया. इथं आफ्रिका खंड आहे. हे सिनाय द्वीपकल्प, हा जो त्रिकोण दिसतो छोटासा सिनाय द्वीपकल्प, हा अरेबियन पेनिन्सुला किंवा अरबी द्वीपकल्पाचा भाग, तांबडा समुद्र. आणि आता मी हा भाग कदाचित आपल्या शूटिंगमध्ये येणार नाही, मी एवढंच ठेवतोय. हा आफ्रिकेचा भाग हा या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, इथं जो मी नकाशा काढतोय हा नकाशा हा फक्त आपल्याला काही कन्सेप्ट हा समजून घेण्यासाठी आहे. त्या ठिकाणी थोडाफार आफ्रिकेचा भागही घेता येईल. थोडीशी जर तिला मी लहान करू शकलो खालून तर बराचसा भाग येतोय असं वाटतं. या टोकाचं नाव आहे केप ऑफ गुड होप. इथं बेट आहे, याचं नाव आहे मादागास्कर. आता इथून मला युरोपला पुढं दाखवायचं आहे. हा स्पेन पोर्तुगालचा भाग, हा फ्रान्सचा किनारा, हा डेन्मार्क. यानंतर हे आत गेलेलं आहे, हे आखात आहे फिनलंडचं. हे अशी कॅप येणार आहे. आणि इथं दंतूर किनारा म्हणजे करवतीच्या दात्यासारखा एक किनारा येणार आहे, तो नॉर्वे फिनलंड या बाजूचं. आणि मग ज्यांनी आम्हाला इंग्लिश शिकवलं आणि त्यांच्या मतानुसार तुम्ही भारतीय आहात हे समजून दिलं, माझ्या मतानुसार नाही पण त्यांच्या मतानुसार आमच्या भारतीयत्वाची जाणीव करून दिली, त्या इंग्रजांचा देश हा या ठिकाणी असा येणार आहे. त्याच्या शेजारी त्यांनी पहिला गुलामगिरीचा प्रयोग केला, तो इथं आयर्लंड पण बाजूलाच आहे. आता हा वरचा भाग हा उत्तर ध्रुवाचा भाग येतो. या ठिकाणी भारतातला सिंध प्रांत कधी काळच्या भारतातला, यानंतर गुजरात, म्यानमार वगैरे भाग येतात. इथून पुढचा नकाशा हा माझा अति स्पष्ट वगैरे असं काही नाहीये. या ठिकाणी वेगवेगळी बेट आहेत. त्या ठिकाणी जपान, इकडचा नकाशा माझा तेवढा स्पष्ट हा नाहीये. आता हा भाग हा तर महत्वाचा भाग आहे, ते म्हणजे या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे थोडा वेळ, आणि पहिल्यांदा ही सगळी आउटलाईन ही तुम्ही काढून घ्या. हे बघा, कोणालाही परफेक्ट जमत नाही, हाही नकाशा परफेक्ट नाही. काही देश असे ताणले गेले किंवा काय, पण एक ढोबळ मनाने म्हणून आपण काढलेलं आहे. तर तुम्ही पण माझ्याबरोबर हे असं काहीतरी काढावं अशी इच्छा आहे, तर त्यामुळे हे लेक्चर इथं पॉज करा आणि परत चालू करा. आता माझ्या दृष्टीने काही महत्वाच्या पर्वतरांग आहेत, त्यांची मी ओळख करून देणार आहे. ही जी लाल रंगात पर्वतरांग काढलेली आहे ती आहे हिमालय. खरं तर ही एक रांग नाहीच आहे, हे अनेक रांगांचा समूह आहे. आपण जेव्हा भूगोल शिकणार आहे तेव्हा ह्याच्याबद्दल अधिक बघू. फक्त आत्ता लक्षात ठेवा की ह्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. जसं पाकिस्तानामध्ये किंवा मुख्य चांगल्या शब्दात सांगायचं तर बलुचिस्तानामध्ये तिथं किर्थर सुलेमान अशी नावं आहेत. अफगाणिस्तानामध्ये हिंदुकुश असं नाव आहे. यानंतर
चीनमध्ये पण ह्या रांगा आहेत किंवा चीन व्याप्त प्रदेशात ह्या रांगा आहेत. जास्ती शब्दप्रयोग चांगला असेल ते म्हणजे चीन व्याप्त प्रदेश जो आहे त्याच्यात ह्या रांगा आहेत. त्याचं नाव आहे राखीने योमा. आणि अशा वेगवेगळ्या रांगा आहेत. इथं राखीने योमा, या ठिकाणी किरथर, सुलेमान, हिंदू कुश, उरलेल्या भागाला आपण हिमालय म्हणतो. तशी इथं एक रांग आहे, ही आहे कॉकेशस पर्वतरांग. या ठिकाणी पर्वतरांग आहे, तिचं नाव आहे उरल पर्वतरांग. आणि युरोपमध्ये या ठिकाणी एक पर्वतरांग आहे, तिचं नाव आहे आल्प्स. माझ्या दृष्टीने आत्ता ह्या स्केलवरती जेवढ्या महत्वाच्या पर्वतरांग आहेत त्या काढल्यात. आता भारतामधल्या काही महत्वाच्या पर्वतरांगा ह्या आपल्याला आता बघायच्यात. रावणाची लंका विसरूनच गेलो होतो, आता श्रीलंका नावानी देश आहे. हा आपला सह्याद्री, खरं तर नाव सह्याद्री आहे, पण सह्याद्री म्हटलं की आपल्यामध्ये अभिमान वगैरे जागा होतो. ब्रिटिशांनी नाव केलं वेस्टर्न घाट, पश्चिम घाट. तर त्याप्रमाणे तसं आहे हा तुटक तुटक रांगांचा बनलेला पूर्व घाट, सातपुडा पर्वत, विंध्य पर्वत, गिरनार पर्वत, इथं अरवली पर्वत, आणि या ठिकाणी राजमहल टेकड्या. ही साधारणतः भारतातल्या मुख्य पर्वतरांगांची नावं इथं घेतलेली आहेत. आता युरोप कशाला म्हणायचं? मगाशी जो काही विषय सुरू केला होता त्याच्यामध्ये आला होता की युरोप आणि आशिया हे दोघंही भिन्न आहेत. आणि परत म्हटलं होतं नाही, खरं तर एक आहे. आता ह्या नकाशामध्ये तुम्ही जर रेल्वे लाईन काढायची ठरवली तर या मार्गे तुम्ही रेल्वे लाईनने कुठेही इथपर्यंत येऊ शकता, म्हणजे इथेमध्ये कुठेही समुद्र नाही. पण पूर्वी ज्या वेळेला युरोपियन लोक अज्ञानात होते त्यांना कसं वाटायचं, ते ग्रीस मधून समुद्र ओलांडून इथे येतात आणि मग इथून परत समुद्रातून इकडे जातात. आणि जमिनीवरून आले तरी ते इथे समुद्र ओलांडून येतात आणि मग जमिनीवर येतात. आणि त्यामुळं त्यांना हा युरोप हा वेगळा खंड वाटायचा आणि भारत किंवा आशिया हा एक वेगळा खंड वाटायचा. ते ह्या बाजूने आलेले नाहीयेत कारण इकडे सगळं गवताळ प्रदेश आहे आणि त्याच्यामुळं ते दोन वेगवेगळे खंड आहेत असं त्यांना वाटत होतं. आता ज्या सीमा साधारणतः ढोबळमानांनी ठरवल्यात त्या अशा आहेत की कॉकेशस पर्वत आहे तो युरोपचा भाग आहे, हा जो अरल किंवा उरल पर्वत आहे तो युरोपचा भाग आहे. या अरल किंवा उरल पर्वताच्या पश्चिमेला कॉकेशस आणि उत्तरेला बाकी समुद्रवेष्टित जो प्रदेश आहे सगळा त्याला युरोप म्हणायचं. आता याचं नाव मी सांगितलं होतं एशिया मायनर किंवा अनॅटोलिया, परंतु मधल्या काळामध्ये तुर्क लोकांनी हा प्रदेश सगळा जिंकून घेतला आणि त्यामुळे आता ह्या प्रदेशाचं नाव आहे तुर्कस्तान किंवा टर्की. तुम्हाला माहिती असेल तर अगदी अलीकडे त्याचं नाव बदललेलं आहे, तुर्की ये असं काहीतरी त्यांनी नाव केलंय, तर तो अनॅटोलिया किंवा एशिया मायनरचा प्रदेश. आता ह्या ठिकाणी हा युरोप झाला, हा बाकी उरलेला आशिया, हा आफ्रिका, हा अरब आशियाचाच भाग आहे. आणि पूर्वी इकडची माणसं सरळ चालत चालत सिनाय द्वीपकल्पातून अरबस्थानात जाऊ शकायची, परंतु आता मात्र तसं नाहीये. आता या ठिकाणी ब्रिटिश फ्रेंचांच्या कृपेने इथं कालवा झालेला आहे, त्याचं नाव आहे सुवेझ कालवा, सुवेझ कॅनल असं म्हणतात त्याला. आणि त्याच्यामुळं आफ्रिका खंड हा प्रॅक्टिकली तोडून वेगळा काढला असं म्हणायला हरकत नाही, नाहीतर पूर्वी हा आफ्रिकेचाच भाग होता. आता मुख्य नद्या, पण परत एकदा सांगतो की जरा पर्वतरांगा काढा, त्यांना काहीतरी नंबर देऊन ठेवा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. थोड्या वेळासाठी हा व्हिडिओ आपल्याला पॉज करायचा आहे. आता मला मुख्य नद्या काही थोड्याच आपल्या इतिहासाच्या संदर्भातल्या त्या दाखवायच्या. तर त्यापैकी ही नदी आहे, ही जगातली सगळ्यात लांब नदी आहे, तिचं नाव आहे नाईल नदी. कन्फ्युजन असतं अमेझॉन आणि नाईल या दोन नद्यांवर. अमेझॉन हे ही नदीचं नाव आहे, लक्षात ठेवा. तर अमेझॉन ही मोठी नदी, म्हणजे त्याच्यातून जे पाणी वाहतं त्या पाणी वाहण्याच्या म्हणजे ज्या व्हॉल्यूममध्ये ज्या आकारमानाचं पाणी वाहतं त्याप्रमाणे अमेझॉन मोठी. पण नाईल नदी ही अंदाजे 20 किलोमीटर जास्ती लांबीची अमेझॉनपेक्षा. जगातली सगळ्यात मोठी नदी नाईल, सगळ्यात लेंथवाईज मोठी म्हणजे लांबडी नदी नाईल. आता याच्यानंतर दुसरी नदी मला इथे दाखवायची आहे ती म्हणजे सिंधू नदी.
ही ट्रान्स हिमालयीन म्हणजे हिमालयाच्या पेक्षाही उत्तरेकडून येते, म्हणजे भारताकडून बघितलं तर हिमालयाच्या पलीकडून या रीतीने तिचा उगम आहे. ही भारतात येते म्हणजे जम्मू काश्मीर राज्यातून ती टर्न मारते आणि हिंदू कुशच्या बाजूबाजूनी ही येऊन समुद्राला मिळते. ही महत्वाची नदी आपल्या दृष्टीने सिंधू. तसं इथून या दोन नद्या येतात, तैग्रीस आणि युफ्राटीस असं काहीतरी नाव आहे. तर ह्या नद्या आता आपल्याला आत्ताच्या दृष्टीने महत्वाच्या ज्या नद्या आहेत त्या मी आपल्या इतिहासाच्या चर्चेच्या दृष्टीने आत्ताच्या ज्या महत्वाच्या नद्या आहेत त्या या ठिकाणी मी घेतलेल्या आहेत. आता आपण हे जे काही बघत आहोत हे एक ठोकताळ्यानी पर्वतरांगा कोणत्या आहेत, नद्या कोणत्या आहेत हे बघतोय. आता आपण थोडीशी सविस्तर माहिती ही या ठिकाणी घेणार आहोत. ही नो डाऊट मी परत एकदा सांगतो की इतिहासाच्या दृष्टीने ही माहिती आहे, परंतु थोडेफार भूगोल भौगोलिक संकल्पना थोड्याफार ह्या आपण याच्या अनुषंगाने ह्या बघणार आहोत. आता या ठिकाणी हा जो महासागर आहे, तुम्ही जर नीट बघितलं तर इथं आफ्रिका आणि युरोपच्या पश्चिमेला ही जी जागा दिसते हा आहे महासागर. आता या भौगोलिक कल्पना मला बरेचदा क्लिअर होत नाही, म्हणजे नक्की महासागर कशाला म्हणायचं, किती मोठा असला की महासागर म्हणायचं, किती छोटा असला की सागर किंवा समुद्र म्हणायचं. त्याच्यानंतर मग गल्फ नावाचा प्रकार आहे म्हणजे आखात, मग बे म्हणजे उपसमुद्र किंवा उपसागर. तर हे नक्की आकारमान किती असल्यावर म्हणायचं हे आपल्याला माहीत नाही. एक ढोबळमानाने ह्या सगळ्या कल्पना आहेत, याला म्हणायचं अटलांटिक महासागर. आता हा आहे आर्क्टिक समुद्र किंवा उत्तरी महासागर. आता हा आहे उत्तर समुद्र, हा जर्मनी आणि डेन्मार्कच्या उत्तरेला येतो. याला म्हणायचं फिनलंडचा आखात, हे आत गेलेले आहेत ते. इथेही बघितलं तर ह्या लोकांना जे इथे आहेत त्यांना समुद्र ही कल्पना म्हणजे ह्याच्या पलीकडची जमीन हे लगेचच दिसेल. याचा आकार तुलनात्मक दृष्ट्या छोटा आहे, हा वास्तविक समुद्राचा भाग आहे, पण तरी सुद्धा हे लोक त्याला चॅनल म्हणजे खाडी म्हणतात, तर ती ब्रिटिश चॅनल. आता ह्या ठिकाणी हा अटलांटिक महासागर आहे, ह्या समुद्राला जर बघितलं तर सगळ्या बाजूनी जमीन आहे, म्हणून याला म्हणतात भूमध्य समुद्र, म्हणजे जमिनीच्या मध्ये असणारा समुद्र. तर तसा इथं भूमध्य समुद्र आहे. आता भूमध्य समुद्र आणि अटलांटिक महासागर यांना जोडणारी जागा, मी परत एकदा सांगतोय, भूमध्य समुद्र आणि अटलांटिक महासागर यांना जोडणारी जागा किंवा दोन समुद्र जोडले जातात तर त्या जागेला म्हणतात सामुद्रधुनी. तर तशी ही आहे सामुद्रधुनी, हिचं नाव आहे जिब्राल्टरची सामुद्रधुनी. कधी काळी अरब लोकांचं राज्य युरोपमध्ये पण पसरलं होतं आणि त्यावेळेला त्यांनी हे जे टोक आलेलं आहे इथे, खरं तर मोठा डोंगर आहे, खडकाळ डोंगर आहे, त्याला जिब्राल्टर रॉक म्हणतात. तर तो जो जिब्राल्टर आहे हे नाव अरबांनी दिलेलं आहे, त्याचं करप्टेड म्हणजे अपभ्रंश होऊन तयार झालेलं नाव आहे जिब्राल्टर. तर हिला म्हणतो आपण जिब्राल्टरची सामुद्रधुनी. आता इथं जर बघितलं तर मी इथं बरीच मोठी गॅप काढलेली आहे, म्हणजे असं जहाजात बसून इकडचा माणूस इकडे जाऊ शकतो का? तुम्ही आजकाल साधी छान आपल्या हातात टूल्स आहेत, जसं गुगल मॅप हे अतिशय प्रभावी शस्त्र आपल्या हातात आहे, गुगल अर्थ नावाचंही सॉफ्टवेअर किंवा ॲप वगैरे मिळतात, तर गुगल अर्थ हेही खूप सुंदर आहे. गुगल मॅपला जायचं त्याच्यावर वेगवेगळे मोड आहे, म्हणजे मॅप मोड, त्याच्यानंतर भूप्रदेश म्हणून येतं, मी मराठीत वापरतो त्यामुळं भूप्रदेश दिसतं, टेराईन म्हणतात, आणि सॅटेलाईट व्हर्जन म्हणजे उपग्रहातून कसा दिसेल तो प्रदेश. तर ह्या तिन्ही प्रकारे हा परिसर झूम करून बघायचा, अंदाजे 2 किलोमीटर लांबीची खाडी ही या ठिकाणी आपल्याला दिसते. त्याला वेगवेगळी नावं आहेत, जसं सी ऑफ मरमरा असंही काहीतरी नाव या ठिकाणी, म्हणजे इथला माणूस बोटीत बसून इथं जाऊ शकतो, उत्तर आहे हो. आता ह्याला नाव आहे भूमध्य समुद्र, तर ह्याला नाव आहे काळा समुद्र, इंग्लिशमध्ये म्हणतात ब्लॅक सी, याला म्हणतात मेडिटेरेनियन सी. भूमध्य समुद्र याला म्हणतात काळा समुद्र. पण तसं भूमध्य समुद्रातून या समुद्राचं नाव आहे तांबडा समुद्र, सगळा रंगीबेरंगी कारभार आहे, याला काळा समुद्र म्हणायचं, याला तांबडा समुद्र म्हणायचं. ग्रीक भाषेतलं नाव होतं एरिथ्रियन सी. तर पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी या नावाचा एक ग्रंथ
जुन्या काळात लिहिला गेलेला आहे, कोणी लिहिला वगैरे जरा नेटवर माहिती काढून घ्यायची, तर तो तांबडा समुद्र. आता इथून इथं यायला रस्ता नव्हता, त्यामुळं जनरली ग्रीकांचा व्यापार जो चालायचा तो इथून इथं यायचे आणि मग इथून जमिनीवरून यायचे आणि मग पुढचा प्रवास परत समुद्रातून चालायचा. ब्रिटिशांच्या राज्यामध्ये इथं सुएझ कॅनल हा तयार झाला आणि त्यामुळं हा प्रवास हा अधिक सुखकर झाला. त्याचं नाव आहे तांबडा समुद्र. आता आपण परत भूमध्य समुद्रात येऊ. इथं हा इटाली म्हणजे रोमन संस्कृती ज्याला म्हणतो ती इथं आहे. हे ग्रीक लोक यांच्या खालती बेटं दिसतात. बघा इथं इटालीच्या खालती आहे, त्याचं नाव आहे सिसिली. लक्षात ठेवा, नाव काय लक्ष कसं लक्षात ठेवायचं, इटाली म्हटलं की सिसिली, सिसिली नावाचं बेट आहे, तर ते सिसिली. ग्रीसच्या खालती थोड्या अंतरावर बेट आहे, त्याचं नाव आहे क्रीट. इथं टर्की किंवा तुर्की आहे, जुन्या काळातला अनाटोलिया किंवा एशिया मायनर, याच्या खालती बेट आहे, याचं नाव आहे सायप्रस. तसं एक बेट काढलं नाही आहे, जास्ती महत्वाचं नाही आहे आत्ताच्या दृष्टीने इतिहासात म्हणून नाही आहे. फ्रान्सच्या मालकीचं हे बेट आहे, त्याचं नाव आहे कॉर्सिका. तर अशी वेगवेगळी बेटं ही या ठिकाणी काढलेली आहेत. त्याच्यानंतर आता आपण इथे येणार आहे, याचं नाव आहे गल्फ ऑफ पर्शिया, म्हणजे पर्शियाचं आखात. आता खूप जणांना ह्या संकल्पना स्पष्ट होत नाही, इराण, इराक, पर्शिया, तर मुळामध्ये ह्या देशाचं नाव ह्या भारतभूमीने जे ठेवलेलं आहे ते आहे पार्स. हा पार्श्व म्हणजे मागचा ह्या अर्थाने शब्द आहे, म्हणजे जर भारताचं तोंड पूर्वेकडे आहे तर भारताच्या मागची बाजू म्हणजे पार्श्व. त्याचा करप्टेड म्हणजे अपभ्रंशित शब्द तयार झाला पारस. आय होप तुमच्यापैकी ज्यांनी बघितलं असेल, जी मोठी घरं असतात पूर्वीच्या काळी खेडेगावामध्ये जी काही मोठी घरं असायची, तर मागचा भाग जो आहे त्याला परस असा शब्द आहे. हा ही करप्टेड शब्द आहे, अपभ्रंशित शब्द आहे पार्श्व, याचा अपभ्रंश आहे. तर तसं हे आमचा परसदार समजा पार्स, पारस या नावाने हे ओळखलं जात होतं. पुढे ग्रीकांनी त्या पारसचा केला पर्शियन आणि नंतर ब्रिटिश राज्यात ज्या वेळेला ते ऑटोमन साम्राज्य म्हणून होतं त्याचे तुकडे पाडले त्यावेळेला त्यांनी पर्शियातून इराण आणि इराक असे दोन वेगवेगळे देश तयार केले. म्हणजे एखाद्या देशाचे तुकडे पाडणं हा ब्रिटिशांचा आवडता कामधंदा आहे असं वाटतं, आपल्याकडं तेच झालं. तर तसा प्रकार इथे आहे. तर हा पर्शिया, मग पर्शियाचं हे आखात. आता बघा, ह्याला समुद्र नाव आहे आणि ह्याला आखात असं नाव, म्हणून म्हटलं काही संकल्पना स्पष्ट होत नाही. आखात म्हणजे जिथं जमिनीच्या आत समुद्र गेलाय ही जागा, या ठिकाणी जमिनीच्या आत समुद्र गेलेला दिसतोय, तर याला म्हणायचं पर्शियाचं आखात. आता असंच भारताकडे आल्यानंतर हा जो मध्ये समुद्र दिसतोय याला नाव दिलंय अरबी समुद्र. का? तर कधी काळी इथं अरबांचं वर्चस्व होत, विशेषत इस्लाम धर्माच्या स्थापनेच्या काही काळ आधी आणि बराच काळ नंतर इथं अरबांचं प्रचंड प्राबल्य होतं. ते शेवटी पोर्तुगीजांनी मोडून काढलं, पण तरी पण पोर्तुगीजांनी पण हेच नाव कायम ठेवलेलं आहे. पुढं आपल्या वर्ल्ड मॅपमध्ये हेच नाव दिसतं, ते म्हणजे अरबी समुद्र. खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात त्याप्रमाणे ह्या समुद्राला सिंधू सागर असं नाव देणं अधिक संयुक्तिक असेल. ह्याचं कारण म्हणजे ह्या समुद्राला मिळणारी प्रचंड मोठी नदी जी आजच्या चीन देशात उगम पावते, भारतातून येऊन मग ती आजच्या पाकिस्तानात जाते आणि समुद्राला मिळते, तर त्यामुळं सिंधू नदीच्या नावाने ह्याला सिंधू सागर असं नाव देणं संयुक्तिक ठरेल असं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं त्यावेळेला म्हणणं होतं. तसा इकडच्या बाजूला आला तर ह्याला नाव दिलंय उपसागर, याची खोली जरा कमी, याला म्हणतात बंगालचा उपसागर. आता ह्याच बंगालच्या उपसागरात परंतु म्यानमारच्या बाजूला आपली बेट आहे, त्याचं नाव आहे अंदमान निकोबार बेट. तर ही साधारणतः म्यानमारच्या इथं खालच्या बाजूला या ठिकाणी ही बेटं दिसतील. या ठिकाणी थोडस म्हणजे हे निमुळटं टोक या ठिकाणी येतं आणि इथून पुढं परत दुसरी बेटं सगळी चालू होतात. तर हा याचं नाव आहे बंगालचा उपसागर. आता ह्याला मिळणारी सगळ्यात मोठी नदी आहे गंगा, आणि पण नॅचरल ब्रह्मपुत्रा पण आहे, पण आपल्याला गंगेचं महत्व अनन्य साधारण आहे, म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात की ह्याला बंगालचा उपसागर असं नाव न देता
गंगा सागर असं नाव द्यावं, म्हणजे हा झाला सिंधू सागर, हा झाला गंगा सागर, पण आजच्या हिशोबातली नाव आहेत अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर. आता इथे खालती आल्यावर मात्र आम्हाला अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे, ती म्हणजे हिंदी महासागर, इंडियन ओशन. जगातला एकमेव देश असा आहे की ज्याच्या नावाने महासागर तर तो हिंदी महासागर इथे आहे. हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर याला जोडणारी ही जी जागा आहे याला म्हणतात पालकची सामुद्रधुनी. तर ही इथे एक सामुद्रधुनी आहे. तशी इथं स्ट्रेट ऑफ मलाक्का म्हणून पण एक जागा आहे. ते हा मॅप माझा एवढा पक्का नाही आहे, पण या ठिकाणी एक अरुंद जागा आहे त्याला म्हणतात स्ट्रेट ऑफ मलाक्का. स्ट्रेट म्हणजे सामुद्रधुनी, तर ती मलाक्काची सामुद्रधुनी या नावाने तो प्रकार ओळखला जातो. आता लक्षात घ्या, समुद्र जर आत घुसला जमिनीत तर त्या जागेला म्हणतात गल्फ म्हणजे आखात. जर जमीन समुद्रात आत घुसली तर त्याला म्हणतात पेनिन्सुला म्हणजे द्वीपकल्प. जसं इथे याला नाव दिलेलं आहे सिनाय द्वीपकल्प, हा आहे इटालियन पेनिन्सुला, हा आहे ग्रीक पेनिन्सुला, तसं हा आहे भारतीय पेनिन्सुला म्हणजेच भारताचं द्वीपकल्प, हे अरबांचं द्वीपकल्प. तर अशा पद्धतीमध्ये द्वीपकल्प म्हणजे समुद्रात आत घुसलेली जमिनीची बाजू. पण नक्की समुद्र कुठून कुठपर्यंत धरायचा हे मात्र जरा वादाचं आहे. म्हणजे आता तुम्ही या नकाशामध्ये बघितलं तर काही जागा या तुम्हाला अशा दिसतील की जिथं तुम्हाला समुद्र आणि तलाव यातही जरा असा डाऊट वाटेल. जसं आता हे जे दिसतंय ह्याचं नाव आहे बैकल लेक किंवा बैकल सरोवर, याचं नाव आहे कॅस्पियन सी. आणि इथं एक अतिशय छोटीशी जागा, म्हणजे खरं तर ही नकाशात येणार नाही परंतु इथं दाखवायचे म्हणून मी दाखवतो, हिचं नाव आहे मृत समुद्र किंवा डेड सी. आता तुम्ही जर कम्पेअर केलं तर डेड सी दिसत पण नाहीये, किंवा बैकल लेक खूप मोठा दिसतो, परंतु नुसत्या पाण्याचं आकारमान घेतलं तर बैकल लेक हा गोड्या पाण्याचा जगातला सगळ्यात मोठा तलाव आहे, सरोवर आहे असं म्हणता येईल. जवळपास सगळ्या जगातलं 1/5 गोड पाणी फक्त एकट्या बैकल लेक मध्ये, तो अतिशय खोल आहे जरी आकार जास्ती मोठा दिसत नसला तरी. त्यामुळे ह्या सगळ्या डाऊटफुल गोष्टीत आपण आहे अशा स्वीकाराव्यात. तर त्याप्रमाणे इथे याचं नाव आहे आखात, याचं नाव आहे समुद्र, याचं नाव आहे समुद्र. चलो आपण आता फक्त पटापट रिवाइज करूया. अटलांटिक महासागर, भूमध्य समुद्र, काळा समुद्र, इथे फिनलंडचा आखात, ब्रिटिश चॅनेल किंवा ब्रिटिश खाडी, त्याच्यानंतर बेटांची नावं फ्रान्सच्या मालकीचं कॉर्सिका, इटाली, सिसिली, ग्रीस, क्रीट आणि सायप्रस, आता तो स्वतंत्र देश आहे. तांबडा समुद्र, पर्शियाचा आखात, त्याच्यानंतर अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, भारतीय महासागर किंवा हिंदी महासागर. आता हा जो समुद्र आहे हा खरं तर महासागर आहे, हा महामहासागर म्हणायला पाहिजे, कारण जगातल्या सगळ्या महासागरांपेक्षा ह्याचा आकार हा सगळ्यात मोठा आहे. जवळपास अर्धी पृथ्वी ह्या महासागराने व्यापली म्हणायला हरकत नाही अशी गोष्ट आहे. त्याचं नाव आहे प्रशांत महासागर, इंग्लिशमध्ये पॅसिफिक ओशन या नावाने तो ओळखला जातो. हा आकाराने पण मोठा आणि खोलीने पण खूप जास्ती. इथं मरियाना गर्ता म्हणजे मरियाना ट्रेंच म्हणतात, जपानच्या जवळ आहे, ही जगातली सगळ्यात खोल अशी नैसर्गिक जागा समुद्राखालची. जवळजवळ 11 किलोमीटरपेक्षा जास्ती खोली या ठिकाणी समुद्राला आहे, ती आहे मरियाना ट्रेंच किंवा मरियाना गर्ता. तर तो आहे अटलांटिक पॅसिफिक महासागर. इकडून पूर्वेला गेलं की परत अमेरिकाच येणार आहे, दुनिया गोल आहे. आता इथं ह्या समुद्राचं नाव राहिलेलं आहे, याचं नाव आहे कॅस्पियन समुद्र. आता इथं थोडासा वादाचा मुद्दा असतो, कॅस्पियन हा समुद्र आहे का तलाव आहे. काही जण म्हणतात जगातलं सगळ्यात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर म्हणजे कॅस्पियन समुद्र, जे काय म्हणायचं ते म्हणा, कॅस्पियन समुद्र असंच त्याचं नाव आहे, कॅस्पियन सी. थोडासा डाऊट येतो कधी कधी की आमची संस्कृती किती लांबपर्यंत पसरली होती. जसं मी मगाशी सांगितलं की याचं नाव पार्स आहे आपल्या ह्याच्याप्रमाणे, त्याचंच पुढं पर्शिया असं रूप झालं. तर तसं काही जण म्हणतात तर कॅस्पियन समुद्र नाही आहे, किंवा एक काश्यपीय समुद्र, त्याचंच पुढं करप्टेड रूप, अपभ्रंशित रूप झालं कॅस्पियन समुद्र. तर ही गोष्ट किती खरी किती खोटी माहीत नाही,
पण वाटताना तरी वाटतं हो बाबा काश्यपीय समुद्र आणि कॅस्पियन समुद्र खूप मॅचिंग आहे. पण तुम्ही इथं जर गेलात, ही इराणची बाजू आजच्या इराणची, तर इथं चक्क त्या कॅस्पियन समुद्राचा एक भाग जो आतमध्ये घुसलेला आहे त्या ठिकाणी एक जागा आहे, तिचं नाव आहे रामसर. पर्यावरण शास्त्रात सुद्धा रामसर नावाने काहीतरी महत्वाचा करार वगैरे आहे. तर ती रामसर ही जागा ही इराणमध्ये. आता सर हा संस्कृत शब्द आहे, त्याचा अर्थ आहे सरोवर. बघा ना, आपल्याकडे अशी नावं आहेत. पंजाबमध्ये गेलात तर अमृतसर, अमृताचं सरोवर अमृतसर. आमच्याकडे आलात तर पुण्याजवळ आहे हडपसर, काय अर्थ आहे मला नक्की माहीत नाही. मुंबईमध्ये आलात तर दहीसर, ही अशी नावं आहेत. तर तसं इथं जे आहे त्याचं नाव आहे रामसर, मला अधिक बोलायची आवश्यकता नाही. इथं लक्षात येतं की हे कदाचित नाव पण खरं असू शकतं. त्याच्यानंतर आपण बघणार आहे हे बैकल सरोवर, जे सध्याच्या रशियामध्ये आहे. कधी काळी हा भाग मंगोलियाच्याच ताब्यात होता किंवा मंगोल टोळीवाल्यांच्या ताब्यात असणारं हे अतिशय सुंदर रमणीय ठिकाण आहे. अतिशय थंड आहे, विशेषतः हिवाळ्यामध्ये सगळं सरोवर गोठून जातं आणि अति थंड असल्यामुळे इथं जास्ती क्षारही विरघळत नाहीत. कारण विद्राव्यता जी असते ती तापमान सापेक्ष असते. तापमान वाढलं की विद्राव्यता कमी होत जास्ती होते, तापमान कमी झालं की विद्राव्यता कमी होते. आणि यानुसार गोड्या पाण्याचं सगळ्यात मोठं सरोवर म्हणून ह्या बैकल सरोवराचा उल्लेख केला जातो. आणि यानंतर ही बेट आहेत ही जपान, त्यांच्यावर रोखलेलं पिस्तूल म्हणजे कोरिया, ढोबळमानाने काढलेलं आहे. तर हा एक सरासरी आपण एक जगाचा नकाशा आणि त्या नकाशातल्या काही महत्वाच्या जागा, भौगोलिक संकल्पना ह्या आपण या व्याख्यानामध्ये बघितलेल्या आहेत. आता आपल्याला जे काय आपण व्याख्यानात शिकलो त्यावर आधारित पाच प्रश्न हे फक्त मी इथं विचारणार आहे. तुमच्या समोर व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे, फक्त पाच प्रश्नांची उत्तरं ही आपल्याला आता द्यायची आहे. तर त्यापैकी पहिला प्रश्न, ह्या समुद्राचं नाव काय? मी परत एकदा सांगतोय, या समुद्राचं नाव हे लिहायचंय. दुसरा प्रश्न ते म्हणजे हा जो तलाव आहे ह्याचं नाव काय? यानंतर तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे ह्या समुद्राचं नाव काय? चौथा प्रश्न, हे जे टोक काढलेलं आहे इथे नकाशात ते ह्या टोकाचं नाव काय? आणि पाचवा प्रश्न ते म्हणजे या ठिकाणी ही जी पर्वतरांग आहे, मी जर दोन पर्वतरांगा दाखवतो समांतर, त्यापैकी ही जी पर्वतरांग आहे ह्या पर्वतरांगेचं नाव काय? हा पाचवा प्रश्न. हे पाच प्रश्न हे आपल्याला उत्तरं लिहायची आहे तुमच्या समोर. आता म्हणजे उत्तरं लिहिताना बट नॅचरल हे स्वतःचा स्वतः प्रामाणिकपणे करायचं आहे. आणि आता मी उत्तरं पण सांगतो, तुम्ही व्हेरीफाय पण करू शकता. एक नंबर आहे त्याचं नाव आहे मेडिटेरेनियन सी किंवा भूमध्य समुद्र. दुसऱ्या क्रमांकाचं आहे हे रशियामध्ये सध्याच्या रशियात असणारं बैकल सरोवर, जे गोड्या पाण्याचं सगळ्यात मोठं सरोवर आहे. तीन क्रमांक जो दिसतोय तो आहे काळा समुद्र, ब्लॅक सी. चार क्रमांक जो दिसतोय तो आहे जिब्राल्टर किंवा स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर, पण हे जे टोकच म्हटलं तर फक्त जिब्राल्टर. आणि पाचव्या क्रमांकाचा जो पर्वत आहे, खरं तर त्याला पर्वतरांग का म्हणायचा हा प्रश्न आहे, कारण त्याची उंची खूप खूप कमी आहे. परंतु पर्वतरांग भूगोलामध्ये असं म्हटलं जातं की लांबीवर ठरवतात सोयीनं. तर त्याच्याप्रमाणे विंध्य हा पर्वत आहे. तर हा विंध्य पर्वत पाचव्या क्रमांकाचा आहे, ज्याच्यात सगळ्यात उंच शिखर जे आहे ह्या पर्वतातलं त्याचं नाव आहे सद्भावना शिखर, काहीतरी 720 मीटर वगैरे उंचीच आहे. माथेरान सुद्धा त्याच्यापेक्षा उंच आहे, माथेरानची उंची 800 मीटर आहे. तर तसं हे सद्भावना शिखर हे विंध्य पर्वतातलं सगळ्यात उंच शिखर, हे पाचव्या क्रमांकाचं उत्तर आहे. आता तुम्ही चेक करून बघायचं, पाचपैकी किमान तीन प्रश्नांची उत्तरं बरोबर आली तर हरकत नाही. अन्यथा माझी सूचना असेल की जो पहिला व्हिडिओ आहे आपला हा परत एकदा पहिल्यापासून बघायचा,
सविस्तर परत बघायचं आणि मग पुढचा व्हिडिओ बघायला घ्यायचं. तर या ठिकाणी पहिलं व्याख्यान हे संपलेलं आहे. आपण आता पुढच्या भागामध्ये जगामधल्या साम्राज्यांची, प्राचीन काळातल्या साम्राज्यांची किंवा प्राचीन काळातल्या वेगवेगळ्या संस्कृतींची ही ओळख करून घेणार आहोत. धन्यवाद.